कोरोना योद्धा, कार्य सम्राट, प्रथम आदर्श, आयएसआय पुरस्कृत पुणे शहर मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे कोरोना या रोगावर मात करून घरी आले आहेत। सर्वप्रथम नोबेल हॉस्पिटल मध्ये त्यांचे स्वागत करून त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर केले। त्यांनी ससाणे नगर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला। मतदार संघातील गंगा विलेज मधील रहिवाशांनी सुद्धा तसेच निवासस्थानी फुलांचा वर्षाव करण्यात आला। घरी आल्यानंतर प्रभाग क्रमांक 26 मधील कोरोना पॉझिटिव्ह पेशंट साठी नाना भानगिरे यांनी स्वतःचे हॉटेल व लॉज उपलब्ध करून दिले। गेले कित्येक दिवस कोरोना या रोगावर मात करण्यासाठी सतत नाना भानगिरे यांनी मास्क, सॅनिटायझर, गरीब गरजूंना धान्य वाटप, पोलीस अधिकारी पासून डॉक्टर पासून ते मेडिकल तसेच साफसफाई कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी यांना पीपी किट वाटप पासून ते कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचे स्वॅब टेस्टिंग पासून ऍडमिट करण्यापासून त्यांच्या पूर्णपणे उपचार पासून काळजी घेण्यापर्यंत आतापर्यंत सर्व सेवा उपलब्ध करून देताना सहकार्यक नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। तसेच हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जागोजागी मोफत सर्दी, खोकला, ताप या आजारावर डॉक्टरचे शिबिर उभारून मोफत नाना यांच्या स्वखर्चाने उपचार करून घेतले। तसेच प्रत्येक सोसायटीमध्ये सॅनिटायझर मशीन, चौकाचौकात हात धुवायचे मशीन उपलब्ध करून प्रत्येक सोसायटी व बैठी घराच्या भागामध्ये औषध फवारणी करून कोरोनापासून आपल्या नागरिकांना कसे सुरक्षित करता येईल याचा प्रयत्न नानांनी केला। पण कित्येक दिवस नागरिकांची सेवा करत असताना त्यांना कोरोना झाला। नानावरती प्रेम करणारे लाखो नागरिक नाना लवकर बरे व्हावे आणि नागरिकांच्या कोरोना या महामारीत लवकरच सेवेत यावे यासाठी शुभेच्छा, आशीर्वाद, पूजा करून नागरिकांनी प्रेम व्यक्त केले। यामध्येच नाना भानगिरे लवकरच हॉस्पिटल मधून सुखरूप बाहेर पडून नागरिकांसाठी कोरोना क्वारंटाईन सेंटरसाठी आपले स्वतःचे हॉटेल व लॉज उपलब्ध करून या सर्व मोफत उपचार, डॉक्टर पेशंट साठी जेवण, राहणे, इतर उपचार करून देण्याचा निर्णय घेतला आहे। जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे। आल्यानंतर जे नागरिकांनी आशीर्वाद रूपी जे मेसेज टाकले पुणे जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून, म्हणजे सातारा, सांगली, कराड आणि जिल्ह्यामधनं मला मेसेज आले, लवकर बरे व्हा, लवकर घरी या। प्रभाग क्रमांक 26 मधील अनेक नागरिकांनी मेसेज टाकून जो आशीर्वाद दिला, जो प्रेम दिला, त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी कोरोनावर मात करून आज घरी आलेलो आहे। माझ्या आईची पुण्याई असन, माझे भाऊ, वहिनी, माझी फॅमिलीने जे 10 दिवस कष्ट केले, त्याचबरोबर माझ्या कार्यकर्त्याने, शिवसैनिकाने जे कष्ट केले, त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सुरक्षित राहा, घरी राहा, डिस्टन्सचं पालन करा, मास्कचा वापर करा। आणि आज पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बेडची उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित असल्यामुळे माझ्या प्रभागातील नागरिकांना पुढे यायची अडचण येऊ नये म्हणून माझं स्वतःचं हॉटेल रूम्स या ठिकाणी 100 बेड्सचे उपलब्ध करून त्या ठिकाणी संपूर्ण डॉक्टरचा स्टाफ, जेवण, राहण्याची सोय या सर्व गोष्टीची सुविधा आदरणीय पक्षप्रमुख त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांचा वाढदिवसाला त्या कोविडच्या हॉस्पिटलचं लवकर लवकर उद्घाटन करून आपल्या प्रभागातल्या नागरिकांना कोरोनापासून पुढेही वंचित न राहता त्यांना कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यायची म्हणून हा उपक्रम लवकरात लवकर या ठिकाणी चालू करणार आहे। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।